मुंबईतल्या काही भागात फिरलात तर लॉकडाऊन आहे का असाच प्रश्न पडेल. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना परवानगी दिलेली, वाहनांची वर्दळ वाढली आहे. नाकाबंदी देखील शिथिल करण्यात आली आहे आणि त्यामुळेच वाहतूक वाढताना पाहायला मिळते. सायन येथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. मी आता सायनच्या येथे उभा आहे आणि सायन उड्डाणपुलाच्या बाजूला ही जर वाहतूक कोंडी पाहिली तर लॉकडाऊन उठला आहे का असाच प्रश्न निर्माण होतो आहे. या रस्त्यावरून अत्यावश्यक सेवा ज्या असतील त्यांच्यासाठी या बाहेर येण्यासाठी मुभा दिली होती या लॉकडाऊनमध्ये. मात्र जर आपण आत्ताचं जर दृश्य पाहिलं तर या दृश्यांमध्ये पूर्ण दिसत आहे की रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे ती आलेली आहे. ही हा जो रस्ता आहे हा मुंबईकडून बाहेर जाणारा रस्ता आहे, तर माझ्या बाजूचा जो रस्ता आहे तो मुंबईच्या आतमध्ये प्रवेश करणारा रस्ता आहे. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. या रस्त्यांवरून फक्त आणि फक्त अत्यावश्यक सेवेचे जे गाड्या होत्या त्यांच्यासाठी मुंबईमध्ये हा लॉकडाऊनच्या दरम्यान सुविधा देण्यात आली होती. मात्र आत्ताची जी परिस्थिती पाहता हा जो लॉकडाऊन आहे ह्याचा पूर्णपणे फज्जा उडवलेला दिसत आहे. प्रशासन देखील याबाबत कुठेही गांभीर्य नाही आहे, कारण मुंबईमधल्या चेक नाक्यांवर जे गर्दी असायची, जे पोलीस असायचे ते गर्दीला पांगवत होते. ज्यांच्याकडे गाड्यांकडे पास नसेल त्या गाड्या रोखल्या जायच्या. मात्र आपण जर पाहिलं तर मुंबईमधल्या असे जे चेक पॉईंट होते ते कमी झालेले आहेत. त्यामुळे अनेक जे नागरिक आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यांनी हा पूर्ण लॉकडाऊनचा फज्जा उडवलेलाच आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाळेसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.